Okay. We are revising the things. So just go through the thread terminology. Open chapter bagitla hota ani screw thread measurement. Okay. Tyamadhye apan different type of screw thread. Different type of screw threads bagitle hote. Okay. तर मग त्यामध्ये तुमचे ऍक्मे थ्रेड असतील, बटरेस थ्रेड असतील, स्क्वेअर थ्रेड असेल. ओके, हे जे काही पर्टिक्युलर थ्रेड आहे, सो दोज आर ऍक्च्युअली मॅन्युफॅक्चर्ड ऍज पर द ऍप्लिकेशन. जी रिक्वायरमेंट असेल, जे ऍप्लिकेशन असेल, त्यानुसार मी कुठल्या टाईपचा थ्रेड हा सिलेक्ट केला पाहिजे ते डिसाईड करत असतो. ओके, जो अँगल असेल तो स्क्वेअर थ्रेड अँगल तुम्हाला बोलवतो तो 0 डिग्री असतो, म्हणजे तो 90 डिग्री मध्ये इन्क्लाइन झालेला असतो आणि इट विल प्रोव्हाइड हाय स्ट्रेंथ सो दॅट इट विल यूज इन द लेथ मशीन. तसेच तुमचे ऍक्मे थ्रेड होते, जी काही डायग्राम दिसते ती डायग्राम आहे तुमच्या थ्रेड टर्मिनॉलॉजीची. त्यामध्ये आपण मेजर डायमीटर काय असतो, मायनर डायमीटर काय होता, पिच कशाला बोलतो, नंतर पिच डायमीटर कशाला बोलतो, सो मेजर डायमीटर पिच कव्हर थ्रू ऑल द डिस्टन्स इन बिटवीन क्रिस्ट ऑफ द थ्रेड, थ्रेडच्या दोन्ही क्रिस्ट मधला डिस्टन्स. हा इथे एक क्रिस्ट आहे, हा सेकंड क्रिस्ट आहे, हे टोटल डिस्टन्स जे असेल याला बोलतो आपण मेजर डायमीटर. मायनर डायमीटर जो असतो तो रूट मधला डिस्टन्स, जो व्हॉट इज क्रिस्ट, सो हा अपर पोर्शन कॉल्ड एज क्रिस्ट आणि लोअर पोर्शन इज कॉल्ड एज रूट. ओके, मग या रूटचे रूट मधलं डिस्टन्स जे असेल ते झालं तुमचं मायनर डायमीटर. त्याच्यानंतर पिच डायमीटर, क्रिस्ट आणि रूट यांच्यामधून जो काय डायमीटर पास होतो इक्वली त्याला बोलतो आपण पिच डायमीटर. ओके, आणि पिच तुमचा डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह थ्रेड, हा थ्रेड जर इथन स्टार्ट झाला आणि रिव्हॉल्व होऊन बॅक डायरेक्शन जाईल, रिव्हॉल्व होऊन परत इथपर्यंत आला, इथन परत नवीन थ्रेड स्टार्ट झाला, तर जे काही डिस्टन्स असेल दोन कॉन्सिक्युटिव्ह थ्रेड मधला, ओके, सो दिस इज कॉल्ड एज पिच. ओके, देन पर्टिक्युलर थ्रेडच्या हेलिक्स सोबत जो काय अँगल तयार होणार आहे त्याला बोलतो आपण हेलिक्स अँगल. आणि दोन इंडिव्हिज्युअल थ्रेड मधला जो काय अँगल असेल ते झाला तुमचा थ्रेड अँगल. ओके, आपण व्हर्नियर कॅलिपर आणि मायक्रोमीटर होतं, तसं स्क्रू थ्रेड मायक्रोमीटर आपण बघितलं. परत जे काही थ्रेड्स आपण बघितले होते ते दोन टाईपचे थ्रेड बघितले होते, राईट हँड थ्रेड्स असतात काही लेफ्ट हँडेड थ्रेड असतात. ओके, सो राईट हँडेड थ्रेड्स मध्ये जस्ट तुम्ही इंडिकेट करतोय राईट हँडेड आहे की लेफ्ट हँडेड आहे, लेफ्ट हँडेड जे असतात ते काउंटर क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट होतात. ओके, आणि जे काही राईट हँडर आहे ते क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट होतात. ओके, टाईट जर करायचे असेल, टाईट करताना राईट हँडेड थ्रेड जर क्लॉकवाईज डायरेक्शन रोटला तर तो टाईट होतो, आणि लेफ्ट हँडेड जर असेल तर ते अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने मला रोटेट करावे लागतात. ओके, आपण थ्रेडच्या टर्मिनॉलॉजी बघितल्या होत्या, व्हॉट इज डायमीटर, व्हॉट इज पिच. त्यानंतर गिअर मेजरमेंट मध्ये गिअरच्या काही टर्मिनॉलॉजी सुद्धा त्या बघितल्या.
पॉवर ट्रांसमिशन साठी यूज करता. पॉवर ट्रांसमिशन साठी आयदर तुमचा गिअर असेल किंवा चेन ड्राईव्ह असतो किंवा बेल्ट ड्राईव्ह असतो, या तीन गोष्टींमधनं पॉवर ट्रान्समिशन करू शकतो. त्यातला घेतला होता गिअर ट्रान्समिशन किंवा गिअर मेजरमेंट. गिअर ची मेजरमेंट कशी करतो ते आपण बघितलं होतं. त्यासाठी कुठल्या कुठल्या टाईपचे गिअर आपण बघितले होते, त्याची प्रोफाईल जी असते ती प्रोफाईल आयदर इनोलोड प्रोफाईल असेल किंवा सायक्लोडर प्रोफाईल असेल, या दोन टाईपच्या प्रोफाईल आपण बघितलेले होते. ओके, टाईप मध्ये बघितलं तर आपण स्पर टाईपचे गिअर अवेलेबल होते. स्पर गिअर, स्पर गिअर मध्ये सांगितलं तुम्हाला जी काही टूथ असेल हे टूथ हे ऍक्सिसला पॅरल असतात. गिअरचे टीथ जर ऍक्सिसला पॅरल असतील देन इट इज कॉल्ड एज स्पर टाईप ऑफ गिअर. काही केस मध्ये काय होत, स्पर कॉन्टॅक्ट आणि एक टूथ पाईप जर लाईन कॉन्टॅक्ट झाला तर तो एका पर्टिक्युलर टाइम पॉवर मी त्या टाईप मध्ये देऊ शकत नाही. त्यासाठी मी सेकंड जे गिअर आहे हेलिकल गिअर, ते हेलिकल टाईप ऑफ गिअर युज करतो. हेलिकल गिअर मध्ये काय होतं की तुमचा काही गिअरचा जो काही टीथचा ऍक्सिस आहे, सो द ऍक्सिस इज इन्क्लाइंड टू द ऍक्सिस ऑफ शाफ्ट. हा जो शाफ्टचा ऍक्सिस आहे त्या शाफ्टच्या ऍक्सिसला टीथचा ऍक्सिस हा इन्क्लाइंड असतो. त्यामुळे काय होतं, तुमचा जो काही कॉन्टॅक्ट असतो कंटिन्युअस कॉन्टॅक्ट हा प्रोव्हाइड होतो. कॉन्टॅक्ट जो असेल तो कंटिन्युअस कॉन्टॅक्ट असतो, त्यामुळे पॉवर ट्रान्समिशन हे स्मूथ होत. ओके, सो गिअर टर्मोलॉजी बघितली होती. सो गिअर
टूथ टर्मिनोलॉजी मध्ये किंवा नॉमेनक्लेचर मध्ये आपण फर्स्ट जे असेल त्याला बोलता टॉप लँड, त्यानंतर तुमच्या गिअरची जेवढी काही विड्थ असेल त्याला बोलता फेस विड्थ. ओके, त्याच्यानंतर टॉप पासन बॉटम पर्यंत तो पोर्शन आहे. आपण दोन कॅटेगरी मध्ये डिवाइड केलेला असतो, असेल तुमचा अरेंड, दुसरा असेल तो डिवायडेशन जो करतो आपण त्याला पिच सर्कल किंवा पिच मधून डिवाइड करतो. सो दिस इज द पिच सर्कल, पिच सर्कल डायमीटर पीसीडी. तुम्ही पीसीडीच्या अराउंड मी अडेंडम आणि डेडेंडम डिवाइड केला असतो. ओके, देन सर्क्युलर पिच. सर्क्युलर पिच म्हणजे काय, जसं तुमच्या थ्रेड मध्ये पिच होता सेम तुमच्या टीथ मध्ये असणार आहे. पिच मीन्स डिस्टन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह थ्रेड्स. आणि या केस मध्ये इथे टीथ आहे, इथन तुमचा गिअर हा स्टार्ट झालेला आहे. म्हणजे हा झाला फर्स्ट, झाला सेकंड, परत हा झाला हॉलो सेक्शन, आणि हॉलो सेक्शन इथे कम्प्लीट झाला. मग स्टार्टिंग ऑफ वन सॉलिड आणि वन हॉलो, हा जो टोटल सायकल तयार होता या सायकलला आपण बोलतो पिच. ओके, सर्क्युलर पिच. आणि पिचच्या अराउंड किंवा सर्क्युलर पिचच्या अराउंड किंवा पिच सर्कल डायमीटरच्या अराउंड मी ह्या पर्टिक्युलर टूथची थिकनेस मेजर करत असतो. झाली त्याची थिकनेस. ओके, त्याच्यानंतर ही झाली बॉटम लँड. ज्यावेळेस दोन गिअर एकमेकांना मेश होता, ते मेश झाल्यानंतर पहिल्या गिअरचा टॉप लँड दुसऱ्या गिअरच्या बॉटमला परफेक्टली टच व्हायला नको बॉटम लँडला. सो त्यासाठी मी त्या दोघांमध्ये काही क्लिअरन्स होत असतो. दिस इज द क्लिअरन्स. ओके, आणि टू अवॉइड स्ट्रेंथ मी तर जे काही फिलेट रेडियस प्रोव्हाइड केले असेल सर्क्युलर, म्हणजे ते स्ट्रेस कॉन्सन्ट्रेशन कमी होत, जास्त स्ट्रेस डेव्हलप होत नाही किंवा जास्त स्ट्रेस कॉन्सन्ट्रेट होत नाही. ओके, सो हा झाला तुमचा अडेंडम सर्कल किंवा आउटसाइड सर्कल. हा शेवटचा झाला अडेंडम सर्कल. ओके, फ्लँक टोटल फेस याला फ्लँक बोलता. ओके, मग थ्रेड्स एरर कुठले कुठले तयार होतात ते आपण बघितलेलं होतं. काही मेजर डायमीटरचे एरर असतील, मायनर डायमीटरचे एरर असतील, इफेक्टिव्ह डायमीटरचे एरर असतील, तर हा प्रत्येक जो एरर असेल तो काहीतरी त्या गिअर वरती फेनॉमिनल इम्प्लिमेंट करत असतो. ओके, तुमचा मेजर डायमीटर जर बघितला तर मेजर डायमीटर ज्यावेळेस फ्लँक कॉन्टॅक्ट मध्ये किंवा इंटरफेरन्स असेल दोन मेटिंग थ्रेडचा, तो इंटरफेरन्स हा कमी करतो एरर मुळे. मायनर डायमीटर मध्ये फ्लँक कॉन्टॅक्ट हा परत कमी होतो. जर तुमचा इफेक्टिव्ह डायमीटर जर एरर आलेला असेल आणि तो जर कमी असेल, ओके, तर त्या केस मध्ये तुमचं जे काही दोन प्लेयर असेल ते एकमेकांना मेटिंग होताना प्रॉब्लेम होतो. ओके, ट्रंकन थ्रेडर असतील. ट्रंकन थ्रेडर काय असतो तुमचा, जसं त्याचं नाव आहे ट्रंकन, त्याची जी काही हेलिक्स अँगल असतो तो हेलिक्स अँगल परफेक्टली स्ट्रेट नसतो, तर त्यामध्ये काही डेव्हिएशन किंवा व्हेरिएशन झालेलं असतं. ओके, जर तुमचा जो काही हेलिक्स अँगल दिलेला आहे तो हेलिक्स अँगल प्रॉपरली जर मेंटेन केलेला नसेल, प्रॉपरली मेंटेन केलेला नसेल, तर त्यामुळे तुमचा ड्रंकन थ्रेड एरर हा मॅक्झिमम टाइम तयार होतो. पिरियॉडिक एरर, पिरियॉडिक एरर म्हणजे काय, तो एरर त्याच्या स्पेसिफिक इंटरवल ऑफ टाइम नंतर रिऑकर होतो. ओके, म्हणजे आपण त्याला अवॉइड करण्याचा ट्राय जरी केला तरी तो याचा स्पेसिफिक टाइम नंतर परत येतो. This is the method to measure threads. थ्रेडचे जे काही पॅरामीटर असेल, तुमचा आउटर डायमीटर असेल
आणि मेजर किंवा मायनर डायमीटर असेल, ह्या मेजर आणि मायनर डायमीटर मेजरमेंट साठी आपण मेथड युज करतो टू वायर मेथड. टू वायर मेथड मध्ये आपण बघितलं होतं एक फिड्युशियल इंडिकेटर असेल, मायक्रोमीटर ड्रम असेल, अपोजिट साईडला दोन सेंटर पिलर असतील, स्पिंडल असतील, त्या स्पिंडल मध्ये मी जो काही थ्रेड असेल तो थ्रेड मी होल्ड करून ठेवतो. मायक्रोमीटर ड्रम असेल, मायक्रोमीटर ड्रम आणि फिड्युशियल इंडिकेटरने तो जो काही प्लॅटफॉर्म असेल तो प्लॅटफॉर्म मी किंवा जो काही थ्रेड असेल तो थ्रेड मी होल्ड करून ठेवतो, त्यामध्ये एक स्पेसिफिक डायमीटरची वायर इन्सर्ट करतो. झालं त्याचा फ्लोटिंग कॅरेज मायक्रोमीटरचा टॉप व्ह्यू. मग यानुसार इथे दोन अॅनविल बसवलेले, ह्या अॅनविल हा एक अॅनविल आणि तो सेकंड दोन अॅनविल, या अॅनविलच्या अराउंड मी व्हर्टिकली तुमचा थ्रेड हा इन्सर्ट करतो. ओके, थ्रेडचे टाइप्स होते, मेट्रिक टाइप असतील, त्यानंतर युनिफाइड असतील, त्यानंतर स्क्वेअर टाइपचे असतील, ऍक्मे असतील. जस्ट अ मिनिट, ओके, स्क्वेअर टाइपचे काय थ्रेड असतील, ऍक्मे टाइपचे होते. स्क्वेअर मध्ये तुम्हाला सांगितलं जो काही अँगल असेल तो 0 डिग्री असेल, मॅट्रिक थ्रेड मध्ये तो 60 डिग्री होता. ओके, त्याच्यानंतर ऍक्मे थ्रेड मध्ये 29 डिग्रीचा अँगल असतो. बटरेस मध्ये 45 डिग्रीचा अँगल प्रोव्हाइड केलेला असेल. ओके, बटरेस थ्रेड तुमचे मॅक्झिमम टाइम वन डायरेक्शन पॉवर ट्रान्समिशन साठी यूज करता. जे काही सिमिलर जर बघितलं जे काही रॅचेट मेकॅनिझम असतो तर त्या रॅचेट मेकॅनिझम मध्ये किंवा सिमिलर टाइप ऑफ मेकॅनिझम मध्ये तुमचा बटर थ्रेड्स हा मॅक्झिमम टाइम यूज करता. नकल थ्रेड जर बघितलं तर ते सर्क्युलरिटी जास्त प्रोव्हाइड केलेलं असेल, राऊंडनेस जास्त प्रोव्हाइड केलेलं असते, आणि त्याचा जो काही डायमीटर असतो तो पीचा हाफ असतो, पी बाय टू. ओके, त्याच्यानंतर विथवर्ड टाइप ऑफ थ्रेड्स, त्याचा जो काही अँगल आहे थ्रेड अँगल तो 55 डिग्री. ओके, या टाइपचे थ्रेडचे काही घेऊन शार्प असतील, शार्प कॉर्नर ऍक्मे टाइप मध्ये किंवा वॉर्म मध्ये जो काही शार्प कॉर्नर आहे तो शार्प कॉर्नर मी अवॉइड केलेला असतो. ओके, आता हे गिअर मेजरमेंटची टँजंट कंपॅरेटरची मेथड असे बेस टँजंट मेथड. पार्किंगसन गिअर टेस्टर बघितलं होतं आपण. व्हॉट इज पार्किंगसन गिअर टेस्टर? पार्किंगसन गिअर टेस्टर मध्ये आपण काय करतो, एक मास्टर जो काही गिअर असेल तो मास्टर गिअर एका स्पिंडल वरती माउंट केलेला असतो आणि तो एका फिक्स आरपीएम ने रोटेट करतो, आणि जो गिअर आपण मॅन्युफॅक्चर केलेला असेल किंवा जो गिअर इन्स्पेक्ट करायचा असतो तो गिअर त्याला मशीन मध्ये सेकंड स्पिंडल वर अटॅच केलेला असतो. ज्यावेळेस पॉवर ट्रान्समिशन होते, जर स्मूथ पॉवर ट्रान्समिशन झाली तर तुमचा जे काही स्लायडिंग कॅरेज आहे ते स्टेबल असतं, बट जर देर इज अ डेव्हिएशन बिटवीन एनी वन ऑफ द टीथ ऑफ द गिअर देन इट विल स्लाइड स्पिंडल लेफ्ट ऑर राईट साइड. सो अकॉर्डिंग टू दॅट युअर स्लाइडिंग कॅरेज मे स्लाइड टुवर्ड द लेफ्ट ऑर राईट अँड इट विल गिव्ह द इंडिकेशन टू डायल इंडिकेटर सो दॅट इट विल रीड द एरर रीडिंग. ओके, तुमचे काही सरफेस फिनिशिंगचे किंवा सॅम्पलिंग लेनचे जे काही सिम्बॉल आहे ते सिम्बॉल दिलेले असतात, एक ट्रायंगल असेल, दोन ट्रायंगल असेल, तीन असेल, चार असेल. ओके,
क्लियर ठीक है, कोणाला काय डाउट असेल तर विचारून घ्या. टॉपिक क्लियर आहे सर्वांना? यस सर. काही डाउट वाटला किंवा एखादा टॉपिक समजला नाही परत रिपीट करायचा असेल तर तो टॉपिक सिंपल, आपला मेट्रोलॉजीचा ग्रुप येतो, मेट्रोलॉजीच्या ग्रुपवर टॉपिकचं नाव टाका, आपण तो टॉपिक लेक्चरला कंडक्ट करू. ओके okay?